प्रांत अधिकारी पांगाक डीवाईएसपी जिले तहसीलदार पारगे डिप्टी अधिकारी पगर याठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधुनो आणि सर्व शासकीय अधिकारी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेले 3-4 आठवडे मी स्वतःच कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळं गणिनच 3 आठवड्यांनी होणारा आढावा बैठक एक आठवडा आपल्याला वाढवावी लागेल. आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 दिवसामध्ये रुग्णसंख्या एवढी झपाट्याने झाली. मला आज जे सगळे गेले 7 महिने केला त्यांच्या चेहऱ्यावर दरवेळेला नाहीत, आयसीयूची बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर औषध नाही, अशा प्रकारच्या तक्रारी यायच्या. पण आज अशी कोणतीही तक्रार आली नाही. उलट आज आपले सीसीसी झालेले आणि खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. रुग्णसंख्या झपाट्याने कमी झालेली आहे आणि गेल्या 7 महिन्यामध्ये या शासकीय अधिकाऱ्यांनी ज्या परिस्थितीमध्ये आता सामना केला अधिकाऱ्यांचं मी त्यांना धन्यवाद देतो. कोरोनाचं संकट टळलेलं नाही. आता तरी ही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे की आपण परमिट रूम चालू केलेले आहेत. खावं लागतं आणि प्यावं लागतं या गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत. त्याशिवाय रेल्वे सुरू झालेली आहे, लोकल सुरू झालेली आहे आणि नवरात्रीचा उत्सव आता आपल्या समोर आज घटस्थापनेचा दिवस आहे. म्हणून ज्या पद्धतीने गणपतीच्या काळामध्ये आपली रुग्णसंख्या वाढली तशीच वाढण्याची शक्यता WHO आणि केंद्रीय आरोग्यानं आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आपल्याला खबरदारी, आपल्या लोकांना आवाहन केलंच पाहिजे, मास्क वापरलाच पाहिजे, हात धुतलेच पाहिजे आणि सोशल डिस्टन्स ठेवलाच पाहिजे. ही खबरदारी जर आपण घेऊ शकलो, कारण मला वाटतंय एका तज्ज्ञाने मत व्यक्त करत असताना 70% लोक आता मास्क घालायला लागल्यामुळं ही संक्रमण कमी झालेलं आहे असे वक्तव्य केले होते. आणि 100% लोक आपण नाकावर न वळता, जसं जगदीश पाटील आता वाटले मला, आणि 91 लोक आज ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत आहेत. आजरामध्ये 876 एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या होती. 805 कोरोनातून मुक्त झाले. दुर्दैवाने 36 मयत झाले आणि 40 लोक आज उपचार घेत आहेत. बरं होण्याचं प्रमाण हे गडीबंधमध्ये 88%, चंदगड तालुक्यामध्ये 88.25% आणि आजरामध्ये 91% आहे. मृत्यूचं प्रमाण मात्र आपल्या तिन्ही तालुक्यामध्ये थोडं झालं आहे. वास्तविकते 1% आत पाहिजे, तर सरासरी 4% आपल्या तिन्ही तालुक्याचं प्रमाण दुर्दैवाने जास्त आहे. मुख्यमंत्र्यांनी एक लोक चळवळ माझे कुटुंब माझी जबाबदारी या नावाने सुरू केलेली होती. त्यामध्ये आपण तिन्ही तालुक्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे. 2,08,472 लोकसंख्या चंदगडमध्ये होती. 1,18,941 आजऱ्यामध्ये होती. 1,94,185 गडीगल तालुक्यामध्ये लोकसंख्या या सगळ्यांच्या घरामध्ये जाऊन थर्मल स्कॅनरनं ताप बघणं आणि ऑक्सिमीटरनं ऑक्सिजन तपासण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे. आणि यामधून सुद्धा पॉझिटिव्ह जे रुग्ण आहेत ते बाहेर काढून त्यांना उपचारासाठी त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं
आणि या तिन्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एका वेळेला कोरोनाचा कहर वाढत असताना आपण या तिन्ही तालुक्यामध्ये हा कोरोना नियंत्रण आणण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा दसऱ्यापर्यंत जर आपण ही खबरदारी घेऊ शकलो तर वाटतं खऱ्या अर्थानं आपण कोरोना आटोक्यात आणण्यास होईल. आता आपलं म्हणजे गेले 7-10 दिवस सातत्यानं परतीचा पाऊस आणि अवकाळी पाऊस यामुळे फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. उन्हाळा भात भुईमूग सोयाबीन फळबागा त्यातलं उसाच इत्यादी सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शासनाने तात्काळ त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. मी आज दोन्ही प्रांताला आदऱ्याच्या आणि गडीगडच्या प्रांताला या तिन्ही तालुक्यामध्ये कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्राम सेवकांच्या समितीच्या मार्फत आता ठीक आहे तिथं पाऊस जास्त आहे तिथं शेतामध्ये जाताच येणार नाही परंतु जिथं जाता येईल तिथं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची आवश्यकता आहे. या कोरोनाच्या काळामध्ये राज्याचं उत्पन्न घटलेलं आहे याची माहिती तुम्हाला आहे. केंद्राकडून सुद्धा GST जे पैसे यायला पाहिजे ते आलेले नाही तरी सुद्धा प्रसंगी कर्ज काढून आपल्याला शेतकऱ्यांना मदत द्यावी लागेल आणि या बळीराजाला आपल्याला जगवावं लागेल याची जाणीव महाविकास आघाडीच्या सरकारमधील सगळ्यांना निश्चितपणा आहे. यासाठी लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी या सगळ्या अधिकारी आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती मी या निमित्ताने करतो. मला वाटतंय दसऱ्यानंतर पुन्हा आपण कोरोनाचा आढावा घेऊ त्यावेळे या कोरोनाचं रावणासोबत दहन करायला आपण येऊ असा आपण विश्वास व्यक्त करूया आणि आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील का? तुमची एक तक्रार असायची बाबा इतर जे पेशंट आहेत बाकीचे आजाराचे त्यांना चंबळ वाटायला जागा नाही खाजगी दवाखान्यामध्ये येत नाही आता ही परिस्थिती तक्रार आता कमी झालेली असते त्याबरोबर स्पेशली दुसरं आता प्रांत मॅडम या स्वतः पॉझिटिव्ह होत्या आपले शिव पॉझिटिव्ह होते आपले PI पॉझिटिव्ह आहे ते दोघांनी यायचे आता थोडासा पान मॅडमला त्रास झाला जरा थोड्या वेळाने गेल्या आणि रेमडेसिवीर घ्यायला त्यांचा विरोध होता की रिॲक्शन अथवा कोणती सांगितलं त्यामुळे त्यांनी वेळाने गेले. रेमडेसिवीर औषधच मला वाटतं याच्यात प्रभावी औषध आहे. आता त्याचं मत काय आहे की माझं मत आहे की कोरोना झाल्यानंतर फार मोठे साईड इफेक्ट्स या पेशंटवर येत असतात यासाठी पोस्ट कोरोना आता जिथे तर कोरोनाचे सेंटर्स कमी झालेले आहेत तिथं ते चालू केलं पाहिजे. कुणाला फिजिओथेरपीची गरज आहे कुणाला व्यायामाची आवश्यकता आहे आणि म्हणून आजच्या दादा ते एक चांगली पोस्ट कोरोनासाठी ॲक्टिव्हिटी चालू केली आहे त्या पद्धतीनं आपणही CCC केंद्रात चालू करावं कारण शासन असे काही आदेश दिले नाही म्हणून मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की बा जिथं रिकाम झाला असेल प्रांत मॅडमांना आता त्याचा अनुभव आहे तुम्ही आम्ही कागदही चालू करतो आहे पोस्ट कोरोनाचं एक सेंटर चालू करण्याची आवश्यकता आहे कारण ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे ज्यांना या औषधाचा आपण वापर केलेला आहे त्या लोकांच्यावर दीर्घकाळ परिणाम होणार आहे तर त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना व्यायामाच्या फिजिओथेरपीच्या गोष्टी शिकवणं हे अतिशय आवश्यक आहे ते मला वाटतं त्या गडीगडमध्ये करावं अशाही सूचना मी अधिकाऱ्यांना केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलं कोल्हापूर सांगली सातारा या तिन्ही जिल्ह्यामध्ये 4% जवळजवळ मृत्यूचं प्रमाण आहे आणि मृत्यूचं प्रमाण होत असताना
अनेकांनी काही तक्रारी केल्या किंवा डॉक्टरने हलगीजीपणा केला, डॉक्टरने वेळेवर उपचार केले नाही आणि लक्ष दिलं नाही आणि प्रत्येक दुर्दैवा झालेल्या मृत्यूचं ऑडिट करायचं आपण ठरवलेलं आहे. ते लवकरात सुरू होईल. आता यामध्ये एक मी बघितलं, कारण मी स्वतः पेशंट असल्यामुळे 6 महिन्यापूर्वी झालेला कोरोना आणि आता जे कोरोनामध्ये फरक आहे, त्यावेळेस डॉक्टर घाबरलेले होते, नर्सेस, वॉर्ड बॉय यांना सुद्धा फारशा कल्पना नव्हती, कारण पीपी किट घातल्याशिवाय ते येतच नव्हते आणि दिवसातून एकदा सुद्धा यायचे. आता मात्र त्यांनी त्याची भीती गेलेली आहे, 50% लोकांना होऊनच गेलेला आहे आणि त्यामुळं त्यांची भीती मोठी आहे. आता फक्त मास्क घालून सुद्धा त्या पेशंटच्या रूममध्ये येणं हे सातत्याने बघितलं आणि मुळात त्यांची भीती झाली फार महत्वाचं होतं. मग ते स्वतःला जेव्हा जीवाला घाबरत होते त्या पेशंटला कशा पद्धतीने उपचार करणार, म्हणजे हात लावताना किंवा हे करताना. आता त्यांची भीती फारशी बुडलेली आहे. तिन्ही तालुक्यामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पहिल्यापासून अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आणि आज तरी मला वाटते 10-15 दिवसांनी समाप्ती होईल असं वाटते. तरी सुद्धा एक दोन पेशंट येत आहेत, एक पेशंट आला की 10 दिवस कधी डिस्चार्ज पडले त्यावर 10 दिवस पडत असेल, तो काय लवकर संधी मिळणार नाही, परंतु एकदम आटोक्यात आलेला आहे नक्की. धन्यवाद. थँक्यू. आवाज आहे.